अरे हिंदुत्ववाद आम्हाला शिकू नका. मांजराने वाघाचा झुला अंगावर घेतला म्हणजे तो काय हिंदुत्ववाद होत नाही. हे हिंदुत्ववाद आमच्या रक्तात आहे, हे कशाला आम्हाला शिकविता. अरे छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही चालतोय, कुठल्या गुजरात्यांचे विचार घेऊन? हे हिंदुत्ववाद आम्हाला मान्य नाही. छत्रपती शिवरायांचे विचार, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्ववाद आम्हाला मान्य. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. त्या छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही या ठिकाणी या काम करतोय. आणि आम्हाला शिकविता. या मतदारसंघामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, नगर शहरवासियांना सांगतो, अरे ज्यांना तुम्ही 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवलं, कधी तुमच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला नाही. पण त्यांची एक खासियत आहे, जो त्यांना सगळ्यात जास्त आधार देतो ना, पहिला त्याचा कार्यक्रम, पहिला त्याच्या पाठीत खंजीर खुपसला जातो. अरे कैलासवासी आदरणीय धर्मवीर अनिल भैया राठोडांनी तुम्हाला ॲक्टिवा गाडी घेऊन हे नगर शहर दाखवलं, आणि त्याच भैयांचा तुम्ही घात केला, तुम्हाला ही नियती कधी माफ करणार नाही, ही नियती कधी माफ करणार नाही. अरे पण काय योगायोग, अरे ज्या भैयांना गुरुस्थानी मानणारा हा निलेश लंके, त्याच्याच हातून तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाईल. हे तुम्हाला या ठिकाणी हे नियतीला मान्य नाही. ज्या हाताने करायचं आणि याच हाताने फेडायचं. बळे निश्चित तुम्हाला ही नगर शहरातली जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. दुसरं, या नगर शहरामध्ये ज्यावेळेस मी फिरत असतो आणि माझ्यासमोर प्रश्न, मला अपेक्षित असे प्रश्न होते की कुणीतरी डेव्हलपमेंटवर बोला, हे मला अपेक्षित होतं. पण नगर शहरवासियांनी डेव्हलपमेंटवर मला बोलायला सांगितलं नाही. नगर शहरवासी म्हणले, आम्ही आमच्या रोजीरोटीतून 2 रुपये बचत केली, कुठं प्लॉट घेतला तर तिथं 4 गुंड पाठवले जातात आणि ताबा घेतला जातो, यावर तुम्ही काहीतरी करा, नंतर होईन विकास होईल. म्हणले विकास करणार तुम्ही आम्हाला खात्री आहे, पण यावर बोला. या नगरवासियांना मी सांगतो, जर असा कुठं प्रकार घडला, अरे मी सुद्धा मोबाईल खासदार म्हणून देणार, जरा मोबाईल फोन करा, पोलीस प्रशासन नाही ना तुम्हाला सहकार्य करेल, मला फोन करा, काय कोणाच्या प्लॉटवर कोणाच्या ताबा घ्यायची धमक आहे, मी असताना तुम्हाला शब्द देतो. आणि जर कोणी चुकीच्या पद्धतीने गुंडगिरी या नगर शहरामध्ये फोपवीत असेल, चुकीच्या पद्धतीने जर दादागिरी जर वाढत असेल, तर त्यावेळेस आम्हाला हात पण जोडता येते आणि हात बाया पण वर करतात, हे पण तुम्हाला सांगतो. आम्हाला तुम्ही प्रेमाने आम्ही हात जोडू शकतो, पण जर आमच्या सर्वसामान्य जनतेवर, सर्वसामान्य आमच्या गोरगरिबांवर जर चुकीच्या पद्धतीने कोणी दहशत करीत असेल, तर त्यावेळेस निश्चित आम्हाला 2 हात करण्याची सुदोळ वेळ येणार आहे, निश्चित 2 हात सुद्धा करू आम्ही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. भगवानरावनी सांगितलं की आता चितळे रोडला ऑफिस टाका, हे आपलं तुपलं कधीपासून करायला लागलं, चितळे रोडचं ऑफिस पण माझंच आहे. तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण अधिकार आहे, मी पण उद्या भैयांच्या खुर्ची शेजारी खुर्ची टाकून बसन. हा भगवानराव असं म्हणायचं नाही, आणि तुमची इच्छा आहे ना, आठवड्यातला एक दिवस त्या चितळे रोडच्या शिवालयात बसून त्या ठिकाणी कारभार केला जाईल, हा तुम्हाला नगरकरांची इच्छा नाही, ही इच्छा माझी पण इच्छा आहे. आणि दादांच्या साक्षीने सांगतो, दादांना माहित आहे, दादांसमोर सांगितलं मी का फसवणार नाही. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सीज. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड्स उपलब्ध, प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवीपेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.